तब्बल 14 तासानंतर आंबोलीतील दरड जेसीबीच्या सहाय्याने दूर करण्यात आल्यानंतर आंबोली घाट मार्गावरील वाहतूक दुपारी 2 च्या सुमारास पूर्ववत झाली आहे. कणकवली तालुक्यातील दिगवळे रांजणवाडी येथील डोंगर शुक्रवारी पहाटे 4 च्या दरम्यान कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून प्रमिला प्रकाश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रकाश शांताराम जाधव हे गंभीर जखमी झाले. तिलारी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना पुढील 5 दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विलवडे माळवाडी इथं पुराच्या पाण्याबरोबर 3 राहती घरं आणि 3 शेतमांगरं कोसळून जमीनदोस्त झाली आहेत. अद्यापही पुराचं पाणी खाली गेलं तरी अन्य 3 हून अधिक मातीची घरं धोकादायक स्थितीत आहेत. वैभववाडी तालुक्यातील 2 दिवस मुसळधार कोसळलेल्या पावसानं दाणादाण उडवली आहे. गुरुवारी रात्री ढगफुटी सदृश झालेल्या पावसानं वस्त्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं. सावंतवाडी तालुक्यातील शेरले गावात तेरेखोल नदीतील 8 फूट मगर पाण्याच्या प्रवाहासोबत गावात आली आहे. ग्रामस्थांनी पकडून ती बांदा शहरातील बाजारपेठेत असलेल्या वनविभाग कार्यालयाकडे सुपूर्द केली आहे. बांदा इन्सुलीसह विलवडे मळावाडी शेरले कापईवाडी भागास पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय. विलवडे मळावाडी येथील सचिन परशुराम दळवी यांचं घर जमीनदोस्त होत डोळ्यासमोर वाहून गेलाय. मुंबई गोवा महामार्गानजीक वेताळ बांबर्डे तेलीवाडी इथं काही घरे पाण्यात बुडाली आहेत. किनारपट्टीचे तालुके वगळता सर्व तालुक्यांमध्ये गेल्या 24 तासात पावसानं 100 पार केली आहे. सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात 219 मिलीमीटर इतका नोंद झालाय. कुडाळ तालुक्यातील कर्ली वाघोटन नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसाचा भुईबावडा घाटाला फटका बसलाय. भुईबावडा घाटात रस्त्याला भेगा गेल्याय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 203 कुटुंबातील 805 व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आलंय. सर्वाधिक 425 व्यक्तींची स्थलांतर हे दोडामार तालुक्यातील व्यक्तींची आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भरणाऱ्या पाण्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 17,870 लोकांचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात आलाय. कलम बस्ते परिसरात जिथे वाशिष्ठी नदीचा प्रवाह भयंकर आहे तिथे रात्रीपासून 15 माणसं घराच्या छतावर अडकली होती. त्यांना नागरिकांनी धाडस दाखवून सुखरूप बाहेर काढलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील कामते रुग्णालयात पूर परिस्थितीमुळे रुग्णालयातील 11 जणांचा मृत्यू झालाय. वेळेवर उपचारांसाठी सुविधा उपलब्ध न झाल्यानं हा मृत्यू झालाय. चिपळूणमध्ये पोसरे बौद्ध वाडीतही दरड कोसळली आहे. इथं 17 लोक दरडीखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याबरोबरच खेड तालुक्यातील बिरमई येथे देखील दरड कोसळून 2 जणांचा मृत्यू झालाय. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये या गावात दरड कोसळून जवळपास 36 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर सातारासह तळकोकणात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यात त्यामुळे विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत राज्यात 45 ते 50 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही गावात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादांमुळे गेल्या वर्षी अभ्यासक्रमात 25% कपात करण्यात आली होती. अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय आता शिक्षण विभागानं जाहीर केलाय. शिल्पानं नवऱ्याच्या राजच्या अटकेनंतर पहिल्यांदाच भावना व्यक्त केल्यात. भविष्यातही आव्हानांना सामोरी जाणार असल्याच्या शिल्पानं भावना व्यक्त केल्या. पॅगेसस स्पायरवेअरच्या माध्यमातून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भारतानं हेरगिरी केली असल्याचा आरोप पाकिस्ताननं केलाय. अमेरिकेनं अफगाणिस्तानवर भीषण हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यात तालिबानची ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. अमेरिकेनं याआधीच तालिबानला कारवाईचा इशारा दिला होता. तालिबानी दहशतवाद्यांकडून सामान्य नागरिकांना लक्ष केलं जात असल्याचं समोर आलंय. स्पिन बोल्डा या जिल्ह्यात तालिबाननं 100 नागरिकांना ठार केलाय. इराणी युवकांनी विवाह बंधनात दडकावा आणि जन्मदर वाढीस हातभार लावावा यासाठी इराण सरकारनं ऍप विकसित केलेत. इराण मधील इस्लामिक कायद्यानुसार हे ऍप असणार आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.